मनमाडच्या तलाठी कार्यालयात ऑनलाईन 7-12 मिळत नाही. विविध प्रकारच्या नोंदी करण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलंय, त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. या संदर्भात तक्रार करून देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे अखेर तिथल्या नागरिकांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. राज्यात 1 मे पासून तलाठ्याच्या सही शिक्क्याविना 7-12 उतारा कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात ग्राह्य धरला जाणार आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला खरा, मात्र मनमाडमध्ये काहीसं वेगळंच चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इथं ऑनलाईन 7-12 उतारा तसंच इतर नोंदी करण्याचं काम होत नाही. कधी सॉफ्टवेअरचं तर कधी तांत्रिक कारण देत टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून काही नव्या नोंदी करण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय. या संदर्भात वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे स्थानिकांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. 5 जानेवारी 2016 पासून आजपर्यंत तलाठी कार्यालयात कमीत कमी 400 ते 500 नोंदी पेंडिंग असताना 2018 फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदीची ऑनलाईन पडल्या जातील. याचा अर्थ असा निघतो का खूप मोठ्या प्रमाणात रकमेची अफरातफ झालेली आहे. वेळोवेळी आम्ही संबंधितांना सूचना दिल्यानंतर देखील संबंधित कर्मचारी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता उलट आरेरावीच्या भाषेमध्ये बोलून काय तुम्हाला करता येईल या पद्धतीने कारण अशी प्रकारची समज देण्यात आली. कटारींच्या तक्रारींची दखल घेत झी हेल्पलाईनच्या टीमनं मनमाडच्या तलाठी कार्यालयाला भेट दिली. अनेक नागरिकांनी 7-12 उतारा आणि विविध नोंदींसाठी तलाठ्यांना घेरावच घातला होता. तलाठ्याऐवजी भलताच व्यक्ती ऑनलाईन 7-12 उतारा आणि इतर महसुली नोंदी करत असल्याचं उघड झालं. 7-12 अभावी नागरिकांची अनेक कामं खोळंबली होती. आम्ही वारंवार साहेबांकडे होतो, साहेब म्हणत्या सॉफ्टवेअर बंद आहे, सॉफ्टवेअर बंद आहे. साहेबांना म्हणलं, साहेब सॉफ्टवेअर बंद बघा, असं राहून किती दिवस बंद राहिलंय का? शासनाने सॉफ्टवेअर सगळ्यांना एकच दिलेली, प्रत्येक ठिकाणी इथून 5 किलोमीटरवर पूर्ण काम होऊ राहिले. 15 दिवसात उतारा कम्प्लीट करून लोकांना हातात दिल्या जाऊ राहिले. इथं 6-6 महिने आम्ही नोंदी उतारे देऊन आम्हाला काही कागद हे परत देऊ नाही राहिले, यांची नोंदी पडून राहिले. आम्ही खरेद्या मारल्यानंतर आमच्या नोंद पडत नाही, तर त्याच्यामुळं काय होतं, ग्राहकांचे आमचे लोन सँक्शन झालेले राहतात, त्याच्यामुळे ते लोन प्रलंबित राहतात. लोन करता येत नाहीये, मॉर्गेज करता येत नाहीये. आणि इथे कसं होतंय, ज्यांचे काम म्हणजे ज्यांच्याकडे लवकर आपण स्टॅम्प प्रिंटर असो किंवा काही असो, त्यांच्या नोंदी ते लवकर टाकून घेतात. आमच्यासारखं आहे, आम्ही दुसरीकडे खरेदी वगैरे करतो, आमच्या नोंदी नाही टाकल्या जाते. नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं तलाठी RR गाडगे यांची भेट घेतली. दैनंदिन कामांमुळे ऑनलाईन 7-12 उतारा देण्याचं तसंच नोंदी थांबल्याचं त्यांनी मान्य केलं. या कामासाठी आपण शासनाकडे संगणक तज्ज्ञ तसंच मदतनीसांची मागणी केल्याचंही ते म्हणाले. 2 दिवसात 7-12 उतारा आणि नोंदी देण्याचं काम सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलं. ह्या नोंदी करण्यासाठी मला ऑपरेटर आणि इथं मदतनीसाची गरज आहे, कारण कार्यालय सांभाळायचं इथं फक्त 7-12 दाखले. आता उलट शैक्षणिक वर्ष चालू होते, माझा अधिक वेळ त्यामध्ये गेला, मागच्या काळामध्ये वसलेला अधिक वेळ गेला, त्यामुळं अपेक्षित वेळ किंवा गती मला त्या नोंदीसाठी देता आली. तर माझं प्रयत्न राहील की येत्या 3 महिन्यामध्ये उर्वरित जेवढ्या जुन्या नोंदी असतील त्याला प्राधान्य देऊन त्या पूर्ण करायचं आणि 7-12 तंतोतंत जुळवण्याचं काम ते पण पूर्ण करायचं. यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं मनमाडच्या मंडल अधिकाऱ्यांना गाठलं, त्यांच्या निदर्शनास हा सगळा प्रकार आणून दिला. या प्रकरणी आपण जातीनं लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं. बऱ्याच दिवसाची नोंदी पेंडिंग, 2000-2500 नोंदी पेंडिंग असते. आपलं कसं 7-12 काम आपल्याला करायचे, नोंदीचं काम करायचे, फेरफार नोंदी देण्याचं काम करायचं, त्याच्यामुळे या गोष्टींना कसं वेळ लागतो ना. त्याच्यामुळे आता अंतिम टप्प्यात आपलं 7-12 काम आलं, टेक्निकल काही पण प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे कामच असं सांगता येत नाही. बघ 10 दिवसात पूर्ण होईल किंवा 15 दिवसात, जास्तीत जास्त 15 दिवसात काम संपायला पाहिजे. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. 7-12 उतारे आणि रखडलेल्या नोंदींचं काम लवकरच मार्गी लागणार असल्यानं त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत. तलाठ्यांच्या आश्वासनामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी झी हेल्पलाईन केवळ या आश्वासनावर स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत 7-12 उतारे आणि महसुली नोंदीचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. निलेश वाघ सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.